एक डिक्लरेशन जे असा आम्ही एक म्हणजे स्पेशल टास्क फोर्स फॉर द कोविड थर्ड वेव प्रिपरेशन्स हाज्या खातीर स्पेशल टास्क फोर्स वो आम्ही रिज्यूम केला. त्याच्या अंडर इज अंडर द माझे चेअरमॅन इज मायसेल्फ सीएम, व्हाईस चेअरमॅन आमचा हेल्थ मिनिस्टर असतो, आणि बाकीचे सगळे मेंबर्स असे ऑल टुगेदर 15 मेंबर ह्या स्पेशल टास्क फोर्स कमिटीन असतले. हितून प्रायव्हेट डॉक्टर्सूय असतात आणि गव्हर्मेंट डॉक्टरही असतात. ती कमिटीचे लिस्ट जे असा हे हांव पब्लिश करता. आणि त्याच्या भायर देर वील बी द वन स्पेशल एक्सपर्ट कमिटी, म्हणजे वेळच्या वेळी म्हणजे आता सेकंड वेव असा किंवा थर्ड वेव येतली जाल्यार डॉक्टरांची कमिटी जी प्रत्येक फावटी रिव्ह्यू घेतली आणि जेणेकरून किती चेंजीस करपाक जाय, प्रोटोकॉल किती चेंजीस करपाक जाय, ताज्या खातीर आमचो डीन डॉक्टर बांदेकर हाज्या हेच्या सकयल एक एक्सपर्ट कमिटी डॉक्टरांची बी आम्ही काढला, जी वेळच्या वेळी रिव्ह्यू घेत वयतली आमकां किती चेंजीस करपाक जाय. त्याय कमिटीन काही आमचे प्रायव्हेट डॉक्टर्सूय आसा. अशा पद्धतीची दुसरी कमिटी जी असा पण ती आम्ही तुमकां ऑलरेडी पब्लिश करता दोन्ही कमिटी. आम्ही दोन्ही कमिटींनी पिडियाट्रिक्सांक इन्वॉल्व केल्ले आसा. स्पेशल टास्क फोर्स कमिटीनूय बी म्हणजे पिडियाट्रिक डॉक्टर्स जे भुरग्यांचे दोतोर जे असा ते गोंयातले नामवंत बालरोग तज्ज्ञ असतात आणि गोवा मेडिकल कॉलेजीतले पिडियाट्रिशियनांक आम्ही इन्वॉल्व केला. कन्सिडरींग ज्या पद्धतीचे न्यूज येतात की थर्ड वेव ही भुरग्यांक अफेक्ट जावपाक शकता, त्याच्या खातीर गोंयातलो इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीचा आम्ही म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट फॉर द पिडियाट्रिक्स हाज्या खातीरही म्हणजे प्रायव्हेट तितल्या आमचो अपग्रेड करपा खातीर हे सगळे इनिशिएटिव्ह जे असा हे आम्ही ऑलरेडी सुरू घेतल्या. आणि टास्क फोर्साची पहिली मिटींग जी असा ही आज सांची 4 वरांचेर टास्क फोर्साची पहिली मिटींगूय जातली.